बंगळी हो लाईन लाईट आणि क्रिएटिव्ह व्हिडिओ इथंच आहे बरं का. तर आत्ता लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओला सबस्क्राईब करा आणि ही घंटी दाबायला विसरू नका. सबस्क्राईब करा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ. धन्यवाद रसिक श्रोते हो. आषाढी एकादशीचं औचित्य खरं म्हणजे आषाढी एकादशीचा एक इतिहास आहे. पूर्वी देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध पेटलं होतं. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य यांनी तप करून शंकराकडून अमरपद मिळवलं. त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू आणि शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने मग देव चित्रकूट पर्वतावर आवळी वृक्षाच्या तळाशी एका गुहेमध्ये दडून बसले. त्यांना आषाढ एकादशीच्या दिवशी तिथे दडून बसल्यानंतर उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत अपसुक स्नान घडलं आणि अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासामधून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीनं गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारलं. ही जी शक्ती होती ती एकादशी देवता होती. एकादशी व्रतात सर्व देवतांचं तेज एकवटलेलं आहे असं म्हणतात आणि म्हणूनच सगळेजण शैव आणि वैष्णवसुद्धा एकादशीचं व्रत करतात. याला देवशयनी एकादशी म्हणण्याचं सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. मनुष्याचं एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस आणि एक रात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र आणि उत्तरायन हा देवांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायन पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतं म्हणजेच देवांची रात्र सुरू होते आणि म्हणूनच आषाढी एकादशीला देवशयनी अर्थात देवांच्या निद्रेची एकादशी असं म्हटलं जातं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग या पांडुरंगाची आराधना एकादशीच्या निमित्ताने केली जाते. खरं म्हणजे पांडुरंगाचं रूप त्याचं वर्णन आपण मघाशी झालेल्या अभंगामधून ऐकलेलं आहे पण प्रत्येकाच्या मनाचा जवळचा सखा असणारा असा हा पांडुरंग विठ्ठलाच्या मूळ रूपात तारक स्वरूप आहे आणि म्हणूनच त्याचं एक आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्याचं वर्णन असणारं एक सुंदर भक्तिगीत कार्यक्रमात सुरुवातीला पंडित गिरीश जोशी यांच्या स्वरात पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. नारायण भक्त कैवारी
अंग संगा भक्ता